नमो नम संस्कृत पाठमालेच्या या भागामध्ये आपण चित्रकाव्य हा सुभाषित मालेचा एक प्रकार बघणार आहे आत्तापर्यंत आपण फक्त सुभाषितांचे काव्यशास्त्र विनोद वगैरे असे प्रकार बघितलेले आहेत त्यानंतर युग्ममाला बघितलेलं आहे पण इथं आपल्याला अन्योक्ती किंवा अंतरालाप यासारखे विविध प्रकार बघायला मिळतात तर आता आपण बघणार आहे चित्रकाव्यम वेगवेगळ्या प्रकारच्या सुभाषितांचा संग्रह हो, म्हणून चित्रविचित्र असणारा चित्रकाव्यम तर अशा रीतीने चित्रकाव्यम ही पाठमाला आपली सगळी पूर्ण झालेली आहे सुभाषित मला ही सुभाषित मला झाल्यानंतर याचे काही प्रश्न आपण व्यवस्थित बघणार आहोत त्याच्यावर चर्चा करणार आहोत पूर्ण वाक्यन उत्तरत हा भाग केवळ अचूक तेवढं कह केन या शब्दांचं उत्तर फक्त लिहिलं की आपल्याला मिळतो बाकीच आपण काहीही त्यामध्ये करायचं नाही आता इथं जर पहिला प्रश्न आपण बघितला श्लोक पहिला आहे त्याच्यातला कृष्ण हो कम कम जघान जगानंचा अर्थ आपण बघितला जघान म्हणजे मारणे कृष्णानं कुणाला मारलं कृष्णह कंसम जगानं एवढं कंसम लिहिलं आणि त्याला जर अंडरलाईन तुम्ही व्यवस्थित केली तर आपल्याला पूर्ण एक गुण मिळतो दारपोषण एक के रता हा के कह कौ के म्हणजे बहुवचनात आहे तर बहुवचनात उत्तर पाहिजे केदारहा केदारह लिहायचं नाही दारपोषणचा अर्थ कुटुंबाचं पालन पोषण करण्यामध्ये के रता हा कोण मग्न आहेत तर दारपोषणे केदारा हा केदार म्हणजे शेतकरी एक शेतकरी नव्हे तर अनेक म्हणून केदारा आणि रताहाचं ते मूळ शब्द आहे म्हणजे विशेषण रथा हा आहे आणि त्याच मूळ शब्द येणार केदारा कम शीतम न बाधते कुणाला थंडी बाधत नाही तर कंबलवंतम न बाधते शीतम असा मनुष्य जो असतो जो कंबल म्हणजे कांबळ घेतलेला आहे पांघरुण घेतलेला आहे त्याला थंडी बाधत नाही त्याला थंडी त्रास देत नाही त्यानंतर समानार्थी शब्द आपल्याला दिसतात कृष्णह हो। कृष्णहला हो अनेक शब्द आहेत साधा सोपा एक शब्द आहे केशव हो। गंगा जर असेल तर आपलं पुस्तक जे आहे त्याचं नाव सुरुवातीचं तुम्ही बघितलं तर तुम्हाला लगेच गंगेचं नाव कळेल मंदाकिनी काढून बघा आपलं पुस्तक आपण बघितलं व्यवस्थित की आपल्याला कळेल गंगेचंच नाव आहे मंदाकिनी रतह हो म्हणजे मग रतहचा हो अर्थ आहे ब मग्न बलवान म्हणजे शक्तिमान शक्तिवान लिहू शकता शक्तीमान लिहू शकता गंगा पदस्य विशेषण अन्विषत लिखत च म्हणजे गंगा या पदाचं विशेषण शोधा आणि लिहा आता गंगेचं नाव इथं गंगेचं विशेषण कुठलं आहे शीतल वाहिनी लिहायचं आहे किंवा काशीतलवाहिनी वाहिनी दोन्ही विशेषण पण चालतात काशीतलवाहिनी वाहिनी आणि शीतल वाहिनी सम जगाने ते श्लोकम माध्यम भाषा स्पष्टीकृत तर याचं स्पष्टीकरण आपण जे उत्तर बघितलेली आहेत त्यात घेतलेलं आहे पूर्ण वाक्यनं उत्तर तर दुसरं जे बघतोय गगने के संती गनामध्ये कोण आहेत तर गगने आ, हा संती, कवी ही कम मित्र इति संबोध मित्र अस कवी कोणाला संबोधतो कुणाला हाक मारतो तर चातकम फार लांबड लावत बसायची नाही उत्तर देताना एक तेवढा शब्द दिला की तेवढं उत्तर चूक लिहिलं की एक मार्क मिळतो जलदाहा काम आर्द्रयंती आर्द्र करणे म्हणजे भिजवणे काम म्हणजे कोणाला भिजवतात वसुधाम आर्द्रयंती बाकी काहीही लिहू नका आता विशेषण आणि विशेष मेलन करा बहवहच अनेक काय असतात तर अंबोदाहा आणि दिनम काय असतं तर वचह हो। चातकहचा हो काही इथं प्रश्न येत नाही सूचनानुसारम कृती कुरुत हा नेहमीच आपल्याला अवघड वाटणारा पण अतिशय सोपा असणारा भाग आहे आंभोदा वसुधाम आर्द्र धड्याच्या खालचे आणि हे स्वाध्यायातले सगळेच्या सगळे सूचनानुसार कुरुत प्रत्येकानं व्यवस्थित करा याच्या व्यतिरिक्त काहीही येत नाही संपूर्णला ना तरी हमखास हेच विचारलं जातं संयुक्तला तर सं... जास्त काही सूचनानुसार नाहीच आहे त्यांना केवळ कंसामध्ये ऑप्शन्स असतात आणि ते, देवो, देवो, वसु धाम, वसु धाम प्रुत्वी। प्रुत्वी ते फक्त बरोबर चूक लिहायचं असतं आता आंबोदा दिलेलं आहे देवह दे त्यामुळे एक वचन येणार आंबोदह वसुधाम वसुधाम म्हणजे पृथ्वी पृथ्वी ही एकच आहे त्यामुळे त्याचं आणि एक वचन काही करू शकत नाही ते एकवचनच आहे फक्त क्रियापद बदला यंती आहे ते आर्द्रयती होणार म्हणजे वाक्य असं होणार आहे आपलं अंबोध वसुधाम आर्द्रयती अं अंबोध म्हणजे मेघ अनेक मेघ वसुधेला भिजवतात आणि एक मेघ वसुधेला भिजवतो असाच एवढाच अर्थ आहे त्यानंतर त्वम स्थाने भवान योजयत हे खूप महत्वाचं वाक्य असते त्वम दिनम वचह मा ब्रूही त्वमच्या ठिकाणी फक्त आपल्याला भवान घालायचंय आणि ब्रूही या क्रियापदा ऐवजी क्रियापदाच प्रथम पुरुषाच रूप आपण घालणार शून्य तम तू तू ताम अंतू येणार फक्त ब्र ब्रू व ला दुसरी वेलांटी त ला पहिला उकार ब्र तू म्हणजे आता इथं पूर्ण वाक्य होणार आहे भवान दीनम वचह हो, मा ब्र वी... यानंतर तिसरा श्लोक आपल्याला दिसतो कवी हि कम नमती कौ प्राणां हरतह हो, आणि वैद्यह हो किम किम हरती कवी कम नमती कवी कोणाला नमस्कार करतो कवी हि वैद्य राजम नमती आता प्रत्येक ठिकाणी अं वैद्य राज नमह तुभ्यम मी तुला नमस्कार करतो असं कवी म्हणतो पण आपण इथं थर्ड पर्सन म्हणून आता घेणार आहे कवीला त्यामुळे इथं नमती येणार आहे कवी हि वैद्य राजम नमती यमराजाला नमस्कार करत नाहीये तो वैद्यराजाला नमस्कार करतोय कौ प्राणान हरत कौ इथं विचारले म्हणजे द्विवचन आलं कह कौ कौ याचा अर्थ द्विवचन झालं म्हणजे द्विवचनातच उत्तर आलं पाहिजे कौ प्राणां हरत कोण प्राण हरण करतात दोघ जण कोण प्राणहरण करतात तर सरळ सरळ उत्तर असं येतं वैद्यराज यम च दोघं आहेत म्हणून दोन्ही येणार आणि च लिहिणार आपण दोन्हीची प्रथमा करा च वैद्य राज हो, हो, वैद्य हो किम किम हरती वैद्य काय काय हरण करतो तर वैद्य प्राण सुद्धा हरण करतो आणि वैद्य धन सुद्धा हरण करतो वैद्य ह हो धनम आणि कुणाला हरण करतो प्राणांना त्यामुळे द्वितीय द्वि बहुवचन आलं पाहिजे प्राणां हरती। श्लोकात संबोधनांत पदस्य पदद्वयम् अन्विषत लिखत श्लोकामधून संबोधनाची दोन पद शोधा आणि लिख लिहा आता संबोधनाची रूप कुठली आलेली आहेत श्लोकामध्ये वैद्यराज नमहतुभ्यम यमराज सहोदर यमहतू हरती हे वैद्यराज वैद्यराजच्या आधी हे दिसत नसलं तरी वैद्यराजाला संबोधलेलंच आहे हाक मारली आहे आणि दुसरं म्हणजे त्याचं विशेषण यमराज सहोदर ही दोन्ही संबोधनाची रूप आहेत हे वैद्यराज हे यमराज सहोदर असं ते म्हटलेलं आहे त्यामुळे संबोधनाची दोन रूप हीच आहेत समानार्थक शब्द लिखत यमह अंतकह हो। जो अंत करतोय तो अंतकह हो। त्यानंतर वैद्य हो आपल्याला दिसतो वैद्य ह हो म्हणजे भीषक किंवा चिकित्सक हो। सहोदर हो असा शब्द एक दिसतोय सहोदर याचा अर्थ भाऊ म्हणजे इथं सहोदर भ्राता हो धनम दिसते त्याचा येणार अर्थम वित्तम द्रवीनम, कुठलाही शब्द लिहा खाली सूचनानुसार दिसत आपल्याला नमह नमहला नेहमी चतुर्थीची अपेक्षा आहे त्यामुळं देवची चतुर्थी देवाय गुरुची गुरवे तस युष्म त्यामुळं वैद्य राज हो शब्द से योग्य रूपम काय येणार वैद्य राजाय देवाय वैद्यह हो प्राणान हरती लंगलकारे वाक्यम परिवर्तयत हरती धातू याच्यामध्ये आहे रू रू हृदय हृदयमधला रू आणि हा रू चालतो हर त्याचं जर आपण लंगलकार करायचं म्हंटल तर आधी त्याला अ लावला पाहिजे म्हणजे अ हर येणार नाही अहर ओ। ओ आणि प्रथम पुरुष एक वचनाचं रूप तचा पाय मोडलेला त्यामुळे येणार अहरथ वैद्यराज नभस्तुभ्यम असे श्लोकस्य स्पष्टीकरण हे आपण बघितलेलं आहे जालरेखाचित्रम चित्रम आपल्याला सोपं लक्षात येतं बघा हरती यमराज काय हरण करतो वैद्यराज काय करतो प्राणान धनानी हे दोन्ही येणार त्यानंतर आता पुढचं जनकस्य सुता मृत्वा कह यव जनकाच्या मुलीला पळवून घेऊन कोण गेलं तर कहच्या इथे येणार फक्त अं राक्षसे राक्षसांचा राजा कंसात तुम्ही रावण हो लिहिलं तरी चालतं त्यानंतर अत्र कर्तृपदम किम इथं कर्ता कोण आहे तर कोण येतो कर्ता त्याचा तर इभ्यः हो, राक्षसेभ्य हे हो। कर्ता करविता सगळं कोण आहे तर राक्षसांचा राजा रावण हो। सुता समानार्थी शब्द त्याला येतो पुत्री सुता म्हणजे मुलगी तर पुत्री पुरी म्हणजे नगरी ययौ म्हणजे गेला तर त्याला समानार्थी असणारा ययौ हे लिट लकाराचं रूप आहे त्यामुळे जाण्यासाठी समानार्थी गच्छ धातूचं आपल्याला लिट लकाराचं रूप केलं पाहिजे जगाम त्यानंतर पंडित त्याचं येते विद्वान सूचनानुसार कृतीही कुरुत राक्षसेभ्य हो जनकस्य सुता हृत्वा पुरीम ययौ लंगलकारे परिवर्तय तर लंगलकार कुठं करणार आहे आपण हा तर या ठिकाणी करायचंय ययौ ययौ मध्ये धातू आहे या या धातूच आपण जर लंगलकारात रूपांतर केलं तर, तर पहिल्यांदा आपल्याला मिळतो अ कारण लंगलकार त्यानंतर धातू आहे या आणि त्यानंतर प्रत्यय लागतो त प्रथम पुरुष एक वचन आयात राक्षसेभ्य जनकस्य सुता मृत्वा पुरीम अयात तचा पाय आठवणीनं मोडायचा तो तसाच ठेवला तर तो, तो आत्मनैपदात जातो परस्मैपदी नैपदी प्रत्यय असेल तर तोचा तो पाय मोडावाच लागतो यो जानाती सहपंडित हो, हा बहुवचनात घ्यायचा यो च होणार यह यौ यो मध्ये मूळ शब्द यह आहे यो ही संधी झालेली आहे नाहीतर तुम्ही म्हणणार योच य ये, ये काय झालं हे तर योच मूळ रूप आहे यह यहचं बहुवचन यह यौ ये प्रथमा त्यातलं ये घेतलं जाना तिचं जाणंती केलं सह तौ ते म्हणजे ते केलं पंडितह हो च पंडिता हा केलं हे रूप आपल्याला व्यवस्थित मिळालं ये जानंती ते पंडिता हा त्यानंतर प्रथमांत द्वितीयांतम च पदम चित्वा लिखत प्रथमा द्वितीयेची पद शोधा आणि लिहा आता ती कुठली कुठली येत आहेत हे आपण शोधायचे व्यवस्थित त्यानंतर कह धनम याचते कोण धनाची मागणी करतो तर याचक अयम न बघतो इति या उत्तरम किम, काय उत्तर आहे लोकयान वाहक त्यानंतर आपल्याला पुढं दिसत संधी विग्रह याचते यम याचते अधिक जिथं जिथं अवग्रहाचं चिन्ह आहे एसचं चिन्ह आहे तिथं अ लागतो त्यामुळे अयम येणार याचको वा याचक हो, अधिक वा ज्याल रेखा चित्रम येतं याच्यामध्ये न न न असे चार शब्द आपल्याला दिसत आहेत आणि लोकयान वाहक काय करतो न पूजक हो, न भक्त हो, न याचकह हो, न, न निर्धन ह हो। चारी गोष्टी तिथं द्यायच्या आहेत कह हो शब्दम करोती शब्द म्हणजे आवाज कोण करतो तर घट कस्या हा हस्तात सुवर्ण घट हु। पतित कुणाच्या हातातून तो सुवर्णाचा घट निसटला युवत्या समानार्थक शब्दम लिखत हे म म्हणजे सुवर्णम जलम जलमला द्रव्यम त्यानंतर जलमला उदकम तोयम शब्द ह हो म्हणजे आवाजला ध्वनी न ला पहिली वेलांडी काढायची ही, किंवा दुसरा एक शब्द आपल्याला याच्यामध्ये ये दिसून येतो निनादह हो, नादह हो, किंवा आणखीन एक खूप छान शब्द आहे रवह हो। र आणि व त्याच्यापुढे विसर्ग आता त्याच्यानंतर शेवटचा श्लोक जो आहे संपूर्णला संयुक्तला नाही श्लोके कयोह हो संभाषण वर्तते श्लोकामध्ये कुणाकुणाच्या मध्ये संभाषण आपल्याला दिसून येतं तर अं गिरिजा समुद्रसुतयो हो असं जे श्लोकामध्ये उत्तर आहे तेच इथं लिहायचं श्लोके गिरिजा समुद्रसुतयोह हो संभाषण वर्तते श्लोके निर्दिष्टाने संबोधन पदानी मी काल तुम्हाला ते सांगत असताना श्लोक तुम्हाला संबोधनाची पदं सांगितलेली आहेत हे जिथं असे हाक मारलेली आहे हे मुग्धे त्यानंतर हे आर्ये अशी जी रूप आहेत ती संबोधनाची रूप आहेत विष्णू भिक्षुरूपेन कुत्र गच्छति भिक्षूच्या रूपामध्ये विष्णू कुठं गेला तर बले हे मखे बळीराजाच्या यज्ञामध्ये गेला विष्णू कुत्र शेते कुठं झोपतो तर पन्नगस्य उपरी सापावर झोपतो समानार्थक पदम लिखत भिक्षु याचक मख यज्ञः पशुपती ही, शंकर शिवह कमला म्हणजे लक्ष्मी आणि गिरिजा म्हणजे पार्वती आता त्यानंतर श्लोके कानी क्रियापदानी क्रियापदानी शोधा क्रियापदं कुठली आहेत ते बघा सगळी लोट लकाराची शक्यतो आलेली आहे ती घ्यायची आणि लिहायची तर एवढा भाग हा सगळा आपल्याला या स्वाध्यायाचा दिसून येतो इथं हा पाठ आपला पूर्ण झालेला आहे पाठमालेचा आता उरलेला प्रतिपदम संस्कृतम आणि त्यानंतर एक आपला राहतो मानवता धर्म तेवढे दोन झाले की हा आपला पूर्ण सगळा पद्यचा भाग संपतो नमो नमः